नमस्कार, मी विकास माने. एमएच 12 न्यूजमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. कालच माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्युत सहाय्यक, सहाय्यक यंत्रचालक यांच्या नियुक्त्यांचे आदेश निघालेले आहेत. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष माननीय निलेशजी खरात. काय तुमचं म्हणणं आहे, कालच या नियुक्त्या झालेल्या आहेत? नमस्कार विकासजी. प्रथम या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने झालेल्या आहेत, त्यामुळे त्या न्यायालयाचा आम्ही आदर करतो. या सर्व 670 उमेदवारांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन देखील करतो. मात्र या महावितरण कंपनीमध्ये जी रिक्त पदं आहेत त्या रिक्त पदांच्या जागेवरती मागील 15 ते 20 वर्षापासून आमचे जे काही कंत्राटी कामगार बांधव त्या ठिकाणी काम करतायत. नुसतं काम करत नाही तर काम करताना 70 ते 80 कंत्राटी कामगार आमचे या 2 वर्षाच्या कोरोना काळात देखील शहीद झालेले आहेत. या कंत्राटी कामगारांना त्या पदावरती सांभाळून घेतले पाहिजे ही महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची भूमिका होती. आणि यासाठी आम्ही 2012 साली आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावलेत. त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळालेला आहे. या लोकांना कामावरतून कमी करू नये असे आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाने देखील दिलेले आहेत. त्यानंतर देखील आम्ही 2016 साली, 2018 साली आणि 2022 साली औद्योगिक न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत आणि त्यांच्याकडनं देखील या कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करू नये असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे हे ज्या काल भरत्या निघालेल्या आहेत तर या ठिकाणी आम्ही आता प्रशासनाशी चर्चा करतो आहे. आज प्रशासनाला आम्ही पत्र देतो आहे की ह्या 670 जागा नियुक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी आमचा एकही कंत्राटी कामगार जो या न्यायप्रविष्ट केसमध्ये आहे त्याला कामावरतून कमी करता कामा नये. या ठिकाणी सर महावितरण प्रशासनाचा एकदम भोंगळा कारभार आहे. आपण लिस्ट त्यांना दिलेल्या आहेत, इवन कोर्टाने आदेश आणि लिस्ट महावितरण प्रशासनाला दिलेला आहे, तरी देखील त्या औद्योगिक न्यायालयाचा अवमान ह्या ठिकाणी महावितरणच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातून होतो. याच्या विरोधामध्ये आम्ही अवमान याचिका देखील दाखल करणार होतो. मात्र आता हे 670 जागा भरल्यानंतर या कोर्ट केसमधील एकही कंत्राटी कामगार घरी गेला नाही पाहिजे अशी आमची एक भूमिका आहे. आणि यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ या कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी आम्ही हायकोर्टाचे प्रसंगी दरवाजे ठोठावणार आहोत. या अगोदर दिलेल्या हायकोर्टाच्या नियमाचं प्रशासनाकडनं पालन होताना तुम्हाला दिसतंय का? नक्कीच, माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा आदर राखला जातो. 1-2 कामगार आहेत की ते त्यांचं होऊन जाईल, परंतु माननीय औद्योगिक न्यायालय बांद्रा यांनी जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाच्या प्रति ह्या आमच्या व्यवस्थापकीय संचालक किंवा जे आमचं प्रशासन आहे त्यांच्यापर्यंत गेलेले आहेत. त्यांना विचारलं असतात ते सांगतात की खालच्या ऑफिसला आम्ही पाठवलं आहे, खालचं ऑफिस सांगतं आमच्यापर्यंत आलं नाही. आमच्या कामगारांनी पदाधिकाऱ्यांनी जर का तिथे नेऊन दिलं तर ये ही खरी आहे का प्रत अशा शंका घेतल्या जातात. त्यामुळं माननीय औद्योगिक न्यायालयाचा अवमान करणं ही या प्रशासनाची प्रवृत्ती झालेली आहे. यासाठी आम्ही या 670 कंत्राटी कामगार विद्युत सहाय्यक आणि सहाय्यक यंत्रचालक रुजू झाल्यानंतर किमान आमच्या केसमध्ये ज्या कामगारांनी आमच्या संघटनेवरती विश्वास ठेवलेला आहे त्या कामगारांना घरी जाता कामा नये. दुसरी गोष्ट, माननीय औद्योगिक माननीय कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आम्ही 2022 साली देखील 1,500 कंत्राटी कामगारांचा एक त्या ठिकाणी दावा दाखल केला होता. त्याचा फेल्युअर रिपोर्ट देखील आलेला आहे, तो बांद्रा कोर्टात देखील हजर झालेला आहे. त्या देखील कंत्राटी कामगारांना ह्या ठिकाणी संरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका हे या ठिकाणी आम्ही हायकोर्टात नक्कीच या लवकरच्या काळामध्ये आपण मांडू. आणि आज देखील आम्ही प्रशासनाला हे पत्र देतो आहे, 670 लोकांना निश्चित रुजू करा, परंतु त्याच्या जागेवरतून या 4 कोर्ट केसमधला एकही कंत्राटी कामगार घरी जाता कामा नये, अन्यथा आम्ही निश्चित हायकोर्टाकडे वळू. आता हा झाला कार्यकर्त्या म्हणजे तुमच्या संघटनेच्या ज्या कामगारांचे प्रश्न आहेत ते. आता येणाऱ्या अधिवेशनाबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही माननीय महामहिम राज्यपाल यांना निमंत्रित केल्याचे फोटो सगळीकडे व्हायरल झालेले आहेत. महाराष्ट्रातल्या एक मोठा ज्वलंत प्रश्नासाठी तुम्ही राज्यपालांना भेटलात, त्यांचा रिस्पॉन्स कसा होता आणि त्यांचं या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? नक्कीच, या ठिकाणी आम्ही महामहिम राज्यपालजी यांना 30 ऑगस्ट रोजीच आम्ही निमंत्रण दिलेलं होतं.
ते मागच्या रविवारी पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांच्या कार्यालयाकडनं आम्हाला बोलवणं आलं या राज्याचे प्रश्न सुटावेत. कंत्राटी कामगारांनी जवळजवळ 3 वर्ष या संघटनेने आम्ही काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. आता समविचारांचं सरकार आलेलं आहे, त्यांच्याकडनं आमच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि माननीय ऊर्जामंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, यांना देखील आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. नागपूरलाच हे अधिवेशन होत आहे, रेशीमबागेमध्ये होत आहे, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह हा जास्त आहे. नक्कीच या अधिवेशनामधून आमच्या कंत्राटी कामगारांबांधवांवरती जे अन्याय झालेले आहेत, कोरोना काळामध्ये जे काही आमचे बांधव शहीद झालेले आहेत, आणि कंत्राटदारांच्या माध्यमातून ह्या जी काही लूट आर्थिक लूट होते आणि जी काही त्रस्त वर्ग झालेला आहे, याला न्याय देण्याचं काम या सरकारकडून होईल अशी आमची अपेक्षा आहे. अधिवेशन किती तारखेला आहे? या ऑक्टोबर 2022 मधील 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी रेशीमबाग येथे हे अधिवेशन होणार आहे. यावेळीस आमची अधिवेशनं ही 4 ते 5 हजार कंत्राटी कामगारांची झालेली आहेत, ती याच्यापूर्वी पुण्यात झालेली आहेत. पण विदर्भातली सर्व जिल्ह्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वसमावेशक हे अधिवेशन व्हावं म्हणून आम्ही हे रेशीमबाग येथे ठेवलेलं आहे. आणि यावेळेसची खासियत अशी आहे की आजपर्यंत आमचे चांगले पदाधिकारी जे चांगलं काम करत आहेत, भविष्यामध्ये जे चांगलं काम करणारे पदाधिकारी आहेत, अशा सिलेक्टेड 1,012 कंत्राटी कामगारांचं पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय मजदूर संघाच्या महामंत्रीपदी रवींद्रजी हिमते यांची निवड झालेली आहे, ते देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. महावितरण कंपनी प्रशासनाच्या वतीने जी होल्डिंग कंपनी आहे त्याचे CGM माननीय आनंदजी कोण साहेब आहेत, आमचे डायरेक्टर ऑफ फायनान्स रवींद्रजी सावंत साहेब आहेत, यांनी देखील आम्हाला मान्य केलेलं आहे. अजून काही अधिकारीगण या अधिवेशनास नक्कीच येणार आहेत. धन्यवाद निलेशजी. हे होते निलेश खरात, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष. आणि नुकत्याच निघाले या नुकत्याच शासनाच्या ज्या नियुक्त आहेत त्याच्यासाठी त्यांनी नवनियुक्त सगळ्या उमेदवारांचं अभिनंदनही केलं, त्याबरोबर प्रशासनाला इशाराही दिला आहे की या नियुक्त्यांमुळे एकही कंत्राटी कामगार हा घरी जाणार नाही. मी विकास माने, MH12 न्यूज, पुणे.